आरे फाउंडेशन आज समाजातील गरजू लोकांच्या आयुष्यात एक अनोखा आशेचा किरण बनून काम करीत आहे. थोडे थोडे करत आज 17 देशात आरे फाउंडेशनचे काम वाढतच चालले आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात काम करत असलेली ही सामाजिक संस्था एक सुंदर आनंदी पर्यावरण विणत चालली आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे. चला तर मग आपण सगळे मिळून एक समृद्ध जग हे स्वप्न साकार करूया. नमस्कार, वंदे मातरम. रिजवान अदातिया फाउंडेशन प्रेझेंट्स आणि समृद्धी सिनेवळ प्रस्तुत दरियल हिरो कथा समृद्धीच्या या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत आहे. मानवतेचा वसा घेऊन निश्चल बनुनी भगीरथ आणले जल, पाठी राखा होऊन गावकऱ्यांचा कित्येक केले निर्मल ग्राम, अशा निर्मळ स्वच्छता दूतास आम्हा सर्वांचा सलाम. अजब गोष्ट म्हणजे या कामामुळे एका वर्षात 10 कोटी लिटर पाण्याचा साठा साताऱ्यात उपलब्ध झाला. साताऱ्याच्या लोकांनी या डॉक्टरचे आभार मानले. हे काम जवळजवळ 16-17 वर्ष चालूच ठेवले. अशा या डॉक्टरांचा निर्मल ग्राम पुरस्काराबरोबरच महाराष्ट्र शासनाचा स्वच्छता दूत पुरस्कार असे बरेच पुरस्कार त्यांना मिळाले. पाण्याच्या समस्या खूप जटिल आहेत आणि त्याचं संवर्धन आपण केलं पाहिजे हे जरी खरं असलं तरी आज आपल्यामध्ये असा एक दूत आहे की जो म्हणतो की आपल्या भारताला पावसाची इतकी सुंदर देवाकडनं देणगी मिळालेली आहे, त्याचं आपण जर नीट नियोजन केलं तर पुढे कुठलाही माणूस पाण्यासाठी वणवण भटकणार नाही. आपल्याला त्या नेमक्या नियोजनाची सगळी माहिती मिळेल. तर आता जास्त वेळ मी तुमचा घेत नाही, जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया आजच्या दरियल हिरो डॉक्टर अविनाश पोळ यांचं. करून देते विजय राऊत यांची. जे काही प्रश्न उत्तरांच्या इंटरव्ह्यूच सुंदरस पेंटिंग काढणार आहे त्याच्यावर तुम्हाला तुमचं सुंदरस संदेश लिहायचा आहे. तर डॉक्टर साहेब, तुम्ही दाताचे डॉक्टर आणि मध्येच तुम्हाला विहिरी खणायच्या, 2 विहिरीमध्ये बोरवेल, ऊसाची शेती, अनेक त्या गावाशी रिलेटेड असलेले जे काही समस्या अशा डोळ्यासमोर आल्या. पण आता हे जे पाण्याची समस्या अख्खं जग बोंबलत आहे की भीषण समस्या आलेली आहे, पण तुम्ही म्हणता की असं काही नाही, सगळ्यावर मार्ग आहे. हो, तर ते जरा सांगा ना की तुम्ही करून दाखवलं. हो, पाण्याची समस्या ही खरं तर बघायला गेलं तर मानव निर्मित आहे. मला वाटते की आपण जाणीव जागृतीमध्ये खूप कमी पडलो. हा, ह्याच्यामध्येच ह्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. म्हणजे नारोजा रोगी कळवा आणि 1000 रुपये मिळवा आता शासन जाहिरात करायला लागलं, पण त्यासाठी गेले अनेक वर्षे शासनाने प्रयत्न केले तेव्हा तो रोग गेला. बरोबर. पाण्याच्या बाबतीमध्ये जेव्हा घराघरामध्ये हा विषय समजून येईल की पाण्याच्या समस्येसाठी काय काय केलं पाहिजे, तेव्हाच मला वाटतं की आपण ह्या सगळ्यावर मात करू शकू. पाणलोट विकासाचं शास्त्र हे अतिशय सोपं आहे, गावातल्या माणसाला सुद्धा सहज कळू शकतं, पण दुर्दैवानं त्याच्याकडे त्याचं ज्ञान नाही, कसं करायचं त्याला माहीत नाही, योजनांची माहिती नाही, आणि ह्या सगळ्यामध्ये आपण फक्त टँकर कधी येईल ह्याची वाट पाहत बसतो. म्हणजे टँकर कधी येईल ह्याच्यासाठी कित्येक पिढ्या जातात, कित्येक पिढ्या टँकरच बघत बसतात. बरोबर. पण ह्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काय केलं पाहिजे ह्याचा विचार माणसं करत नाही. सरकारपर्यंत लोक जात नाहीत. शासनाच्या सिस्टीम मध्ये अनेक अधिकारी चांगले बसलेले आहेत की ज्यांना हे खूप चांगलं करायचं आहे. म्हणजे आज मी बघतो, इतका फिरतो महाराष्ट्र देशाच्या कानाकोपऱ्यात, अनेक तरुण अगदी 25-30 वर्षाची मुलं IAS झालेली आहेत. ही मुलं पॅशन म्हणून ह्या क्षेत्राकडे आलेली आहेत. मला वाटतं की ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी डिग्री घेतलेली आहे तिथं ती विद्वानच आहेत, पण तरी सुद्धा ही UPSC सारखी परीक्षा देऊन ह्या क्षेत्रामध्ये येऊन देश सेवेसाठी अनेक मुलं आलेली आहेत. पण दुर्दैवानं आपण ह्या चांगल्या मुलांच्या पर्यंत, चांगल्या अधिकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचत नाही. आपल्यासारखे शिकलेली माणसं मी माझं मला आम्ही आमचं आम्हाला म्हणायला शिकली नाही. मला अजून एक काय जाणवतं माहितीये की यंत्रणा आहे, सगळे आराखडे मांडून झालेले आहेत विद्वान माणसांनी, मग ते गावापर्यंत त्या योजना जातात वगैरे सगळं होतं, पण ते जे राबवणारे जे सरकारी अधिकारी त्यांचंच काम आहे की तुम्ही त्या लोकांसाठी जर योजना नेली आहे तर त्याचं सांगा सुद्धा की काय आहे, पण ती तिथे योजना कागदावरच राहून जाते, लोकांपर्यंत ते पोहोचत नाही अशी लोक बोलत असतात. पण तुम्ही म्हणता तसं काही नाहीये, मी तो दुवा मधला झालो. मी गेले अनेक वर्ष सरकार बरोबर काम करणारा ग्रस्त आहे. म्हणजे माझी कुठली आजपर्यंत NGO नाही. मला अनेक लोक विचारतात तुमची NGO कुठली हो, तर मी साधं सोपं उत्तर आता तयार केलं की बाबा माझा जीव आणि गावातला जीव हा एक जीव होतो, हीच माझी NGO. अरे वा,
म्हणजे एखादी वांग्याची पाटी असते त्या पाटीमध्ये एखादं किडकं वांग असतंच की ते आपण काढून लगेच शेतकऱ्याला दाखवतो बघा हे किडलेलं आहे किडलेलं आहे. समाज रचनेमध्ये अशी प्रत्येक ठिकाणी किडकी माणसं आहेत बरोबर, पण ती बाकीची चांगली आहेत त्यांच्याकडे का लक्ष द्यायचं नाही, त्यांच्याकडे लक्ष नाही, आपला चष्मा आपण का बदलायचा नाही, त्या चांगल्या लोकांच्या पर्यंत पोहोचूया आपण. मग ह्या चांगल्या लोकांना बरोबर घेऊनच मी गावागावांपर्यंत पोहोचलो. गावातला माणूस आणि सरकारी यंत्रणातला माणूस त्यांचा दुवा म्हणून काम करायला लागलो. त्यासाठी मला कुठलीही फार मोठी गुंतवणूक करायला लागली नाही. पण हे जाळं तुम्ही प्रेमाने तयार केलं की आपण सगळे मिळून होय होय हा जो प्रकार आहे प्रेमाने जग जिंकता येतं. हा दुर्दैवानं आपण द्यायला शिकलो नाही. तुम्हाला मला सांगतो की मला आमदार निधी असतो, खासदार निधी असतो, पंचायत समिती असते, जिल्हा परिषद असते जी ग्रामीण भागासाठी काम करते, गावामध्ये पंचायत समितीमध्ये BDO नावाचा अधिकारी हा प्रमुख असतो, हे काही नाही असण्याचं कारणही नव्हतं. कारण मी शिकलो शहरामध्ये, परत मी मेडिकलचा बॅकग्राऊंडचा विद्यार्थी, त्यामुळे त्या वाटेला जायचा काही माझा संपर्क नव्हता. की OPD मध्ये आमचे जे लोक यायचे ते अतिशय गरीब लोक असायचे, तर आणि ते दिवस दिवस वाट बघत बसायचे नंबर कधी येईल ते. मग इतका दिवस दिवस माणूस का थांबतो, तर दारिद्र्य हे एकमेव त्याचं कारण आहे. कारण त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मोफत किंवा कमी पैशामध्ये ट्रीटमेंट होती, औषधं मिळतात, म्हणून लोक तिथे येतात. मग ह्या दारिद्र्याचं कारण काय आहे, तर येणारे मॅक्झिमम लोक हे ग्रामीण भागातले आहेत. तर ह्या दारिद्र्याचं कारण गावामध्ये नसलेलं पाणी, गावामध्ये नसलेली शिक्षणाची व्यवस्था, गावामध्ये नसलेली रोजगाराच्या संधी, ही सगळी कारणं त्यामुळं गावं पॅरालाइज झाली. हा मग ह्या पॅरालाइज झालेल्या गावांना कुणीतरी दिशादर्शक पाहिजे, कुणीतरी आलं पाहिजे की बाबा हे केलं तर हे प्रश्न सोडतो. आता पाणी हे एक शास्त्र आहे, ह्या शास्त्राचा मी काय मोठा फार तज्ज्ञ यातला अजिबात विषय नाही आहे, पण मी अनेक लोक जे यातले ह्यातले तज्ज्ञ आहेत ह्यांच्याशी संपर्क साधतो, बोलतो, त्यांनी काय केलंय ते समजून घेतो आणि ते गावापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो. ही एवढं तरी आपल्या शिकल्या सवरलेल्या माणसाला सहज करण्यासारखं आहे. बरोबर, म्हणजे तुम्ही हा विचार केला की भारतासारख्या अगदी आशीर्वाद असलेल्या देशामध्ये इतका पाऊस पडतो पण मात्र तिथल्या खेड्यातल्या लोकांना त्या शेतीला पिकवायला पाणीच नसतं आणि पाणी नसल्यामुळे मग पीक नाही आणि गरिबी, त्याच्यापासून सगळं जीवन म्हणजे विस्कळीत होतं. पहिलं माझं काम जे चालू झालं होतं ते स्वच्छतेच्या कार्यक्रमात, म्हणजे गावागावामध्ये शौचालय बांधायचे. हा शौचालय नसल्यामुळं अनेक महिलांच्या पोटाच्या विकार चालू होतात, बालमृत्यूचं कारण ते आहे. ह्या विषयामध्ये मी गेले अनेक वर्ष काम करतो, म्हणजे शौचालय विषयीचे गैरसमज दूर व्हावेत म्हणून मी दवाखान्यामध्ये शौचालयाचं भांडं असतं ते भांडं सुद्धा आणून ठेवलं होतं. कारण ते भांडं जर आपण व्यवस्थित बसलं नाही तर शोषखड्ड्याच्या शौचालयाचा वास येतो. मग हे लोकांना समजण्यासाठी दवाखान्यातच मी भांडं आणून ठेवलं होतं. दवाखान्याच्या बाहेर माझ्या एक असं होता, मी नाव, गाव, पत्ता, फोन नंबर घेतो पेशंटच्या आलेल्यांचा. त्यामध्ये मी आणखीन एक कॉलम वाढवला होता, शौचालय आहे किंवा नाही. ते विचारायचे लोक की आम्ही दाताच्या ट्रीटमेंट आलोय, शौचालय आहे किंवा नाही कसं काय बाहेर विचारताय. जर नसेल मग दात बघितल्यानंतर मग मी त्यांना शौचालय नसल्यामुळे काय काय तोटे होतात ह्याची माहिती द्यायला सुरुवात केली आणि शेकडो शौचालय दवाखान्यात बसून बांधली मी लोकांना. म्हणजे बघा, मला ह्या गोष्टीच याच्यातून एक नवल वाटत की दाताची ट्रीटमेंट करायला माणसं येतात पण घरात मात्र शौचालय नाही, हे किती विरोधाभास आहे इथे. त्यांना ते असं त्याच्यात आपण गैर करतो असं काही वाटतच नाही काय. आणि त्यामुळे मग माझं ह्या ग्रामीण भागातलं नेटवर्क खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेलं. अनेक गावच्या मी ग्रामसभा ह्या मोबाईलवर घेतो, म्हणजे मला दवाखान्यामध्ये असल्यामुळं मला अनेक गावांना जाता येत नाही, तर मी दवाखान्यामध्ये बसतो. मोबाईलवर माझ्या फोन करतात तिकडून लोक, तिकडे स्पीकर फोन चालू करतात मोबाईलचा, माईकच्या समोर धरतात आणि मी तिथं जाऊन जे बोलायचं आहे ते दवाखान्यातल्या भिंतीसमोर बघून बोलतो, समोर लोक आहेत असं समजून. अशा मी शेकडो ग्रामसभा आजपर्यंत घेतलेल्या आहेत. ह्याच्यासाठी मला कुठं ट्रॅव्हलिंग खर्च आला किंवा काय, वेळ वाचला आणि त्यालाही काळजी नाही तिकडच्या माणसाला, लोक जमलीत न जमलीत, तिकडे जमली की मला फोन करायचा. म्हणजे हे मी पहिल्यांदाच एका आपल्या खेड्यातल्या डिस्पेन्सरीच्या भिंतीवर ग्रामसभा घेणारा डॉक्टर फारच. अशा अनेक अनेक प्रयोग मी करत गेलो, ह्यातनं माझं हे खूप मोठं एक चांगलं जीवाभावाचं नेटवर्क तयार झालं. आणि कामात आनंद घेणारा मी माणूस आहे, रोजचा दिवस कामात असला पाहिजे. आपला दिवस संपले, 24 तास संपले, आनंद किती घेतला ह्याचं कॅल्क्युलेशन संध्याकाळी झोपताना करायचं. ह्यातनं हा प्रवासातनं मग पाणी ह्या विषयाकडे मी गेले अनेक वर्ष काम करतोय. तर मग ह्यामध्ये एक लक्षात आलं मला की गावामधले जी काही जागृती आहे, म्हणजे एखादा छोटा माती बंधारा गावाचं खूप मोठं काही काम करून जातो. एखाद्या डोंगरात शास्त्र धरून काढलेल्या चर, ज्याला आम्ही CCT म्हणतो, ह्या सुद्धा गावातली भूगर्भातली पाणी पातळी वाढवण्यासाठी खूप मोठं काम करतात.
ह्याला काय दोन हातांची फक्त गरज आहे, ह्याला पैशाची सुद्धा गरज नाही. आणि ते मॉडेल मग आम्ही दाखवलं, म्हणजे अजिंक्यतारा नावाचा किल्ला आहे सातारामध्ये, जिथं आम्ही गेले आता हे चौथं वर्ष आहे. हा, एकही दिवस आम्ही सुट्टी घेत नाही. आम्ही 40-40 समविचारी लोक आहोत की ज्यामध्ये कोण प्लंबर आहे, कोण वायरमन आहे, कोण डॉक्टर आहे, कोण इंजिनियर आहे, कोण बँक मॅनेजर आहे, कोण एसटीत आहे, असे अनेक विविध प्रकारचे लोक आम्ही रोज सकाळी 6:30 ते 7 दरम्यान जमतो आणि रोज आम्ही जलसंधारणाचं काम करतो. जवळजवळ 6-6.5 हजार आम्ही आमच्या ग्रुपने ह्या झाडं लावले. पैसा न घेता सरकारची कुठली योजना नाही आणि आम्हालाही खर्च नाही. म्हणजे ते काम करायला आम्हाला श्रमदानच आहे ना. एक आपलं कुदळ पावडं घेतलं सकाळी 6 वाजता, एक बँक मॅनेजर, एक डॉक्टर, एक इंजिनियर, रोज सकाळी उठून काम ठरलेलं असतं आमचं. आनंदानं आम्ही सगळेजण काम करतो, एक 1-1.5 तास काम करतो. 40 माणसं जुळून येणं, म्हणजे दिवाळीच्या दिवशी सुद्धा आम्ही सुट्टी घेत नाही. पण काही दिवसानंतर मग माझ्या लक्षात आलं की हा किल्ला जलसंधारणाचं काम करायला एक उत्तम मॉडेल होऊ शकतो. होऊ शकतो. हा, की जे दोन हातांनी करण्यासारखं आहे, सहज करण्यासारखं आहे. कारण इथं जर पाणी मुरलं तर खालची भूगर्भातली पाणी पातळी वाढेल. झाडं लावणे, त्याच्यानंतर पाणी अडवणे, नंतर ते सगळं पाणी झिरपून आता जे पाण्याची पातळी आहे त्याच्यामुळे किती. आता कसं आहे तुम्हाला सांगतो की बऱ्याच वेळेला आपल्याला दृश्य स्वरूपाच्या कामावर आपण फार भर देतो. पाण्याच्या बाबतीमध्ये हे उलट आहे. पाण्याच्या बाबतीमध्ये तुमच्या भूगर्भात किती पाणी वाढलेलं आहे ह्याला फार महत्व आहे. आणि जे अदृश्य स्वरूपाचं आहे ते तुम्ही मी मोजू शकत नाही, दिसू शकत नाही. त्याचं साधारण गेले 3-4 वर्षाचा अभ्यासावरनं मला असं लक्षात येते की आम्ही जे काम केल्यानंतर पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात धबधबे चालू व्हायचे किल्ल्यावर, पण आता ह्या कामानंतर किल्ल्यावरनं धबधबे चालू होत नाही. कारण आम्ही पळणाऱ्या पाण्याला रांगायला शिकवले आणि रांगणाऱ्या पाण्याला आता मुरायला शिकवले. हे झाल्यामुळं हळूहळू हळू आता जमिनीत भूगर्भात पाणी ते मुरा लागलंय आणि निश्चित 1-2 वर्षामध्ये अजून त्याचे चांगले परिणाम आम्हाला बघायला मिळतील. पण त्यासाठी सातत्याने चिकाटी या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. हीच गोष्ट गावागावाने जर केली आणि हे सहज शक्य आहे. सहज प्रत्येक गावामध्ये कुठेतरी एक टेकडी छोटी का मोठी टेकडी असते. नाही, टेकडीच नव्हे, माथा ते पायथा हे जलसंधारणाच्या कामाचा नियम आहे. शेत सुद्धा माथा आहे. शेतावर तुम्ही काम केलं तिथं जे पाणी मुरणार आहे ते पायथ्याला निघणार आहे, म्हणजे तुमच्या ओढ्यात जाणार आहे. ओढा हा त्याचा पायथा आहे. म्हणजे सपाट जमिनीवर सुद्धा हे काम करता येतं. शेताची तुम्ही बांधबंदिस्ती केली चांगली उत्तम, तर पडणारा पाऊस पडला कुठं पडणार आहे, तर शेतात पडणार आहे. तो तिथंच मुरणार आहे. म्हणजे एखाद्या गावामध्ये डोंगराच्या पायथ्याला बांधारा केलाय तर त्याचा अख्ख्या गावाला फायदा होणार आहे का? नाही होणार. पण तुमच्या शेतामध्ये पडलेला पाऊस तुम्ही जर तिथंच मुरवला आणि त्यासाठी काही सोपे तंत्र आहे, तुम्ही शेताची फक्त बांधबंदिस्ती करायची, बांध घालून घ्यायचे, पाणी तुमचं तिथंच मुरेल आणि माती वाहून जाणार नाही. आज तुम्हाला सांगतो पुढच्या 10 वर्षामध्ये पाण्याचा प्रश्न आपल्या देशामध्ये असणार नाही, आपल्याकडे माती असणार नाही. अरे बाप. आणि त्यामुळे अन्न सुरक्षा आपली खूप मोठ्या प्रमाणात धोक्यात येणार आहे. आज सुद्धा अब्जावधी टन माती ह्या जगामध्ये वाहून जाते. अब्जावधी टन टन माती वाहून जाते. म्हणजे माती वाहून जाते शहरामध्ये तर मातीच दिसत नाहीये. म्हणजे आम्हाला तो ओल्या मातीचा सुगंध वगैरे जो प्रकार आहे तो आता गेलाच आहे. आणि ग्रामीण भागामध्ये बांधबंदिस्ती ह्या मातीवरती उपचार न झाल्यामुळं, शेतावर उपचार न झाल्यामुळं वरची जी कसदार माती होती ती सगळी ओढ्या उघडीत निघून गेली किंवा आपल्या नदीत गेली. मग ह्या आम्ही खोलीकरण चालू केलं ह्या नद्या ओढ्या ह्या सगळ्यांचं. त्यातलाच म्हणजे इथून वाहून ओढ्यात किंवा नदीत आणि त्यातला गाळ साठलाय म्हणून तो काढायचा आणि आपल्या परत शेतात आणून टाकायचा. म्हणजे काहीतरी मग शीर्षासनच आहे ना हे. शीर्षासन म्हणजे साधं सोपं उदाहरण देतो, एखाद्या टक्कल पडणाऱ्या माणसाच्या डोक्यावर जर तेल टाकलं तर ते उघडून जातं आणि केस असतील तर मुरत. तर मुरण्याची प्रक्रिया आपल्याला शेतात करायची आहे. मग मुरण्याच्या प्रक्रियेमध्ये काय, शेत जर असेल त्या शेताला चांगले व्यवस्थित तुम्ही बांध घातले. बांध घालायचा. बांध घातले तर पाणी काय होईल, तुमच्या शेताचं बाहेर जाणार नाही. किती दो पाऊस पडू दे, पाणी तिथंच जमिनीत मुरतं. कारण जमिनीची भूकच एवढी मोठी आहे की ती जमिनीत मुरूनच जात, जमिनीत मुरेल. त्याच्यानंतर तुम्ही बांधाला जर गवत लावलं तर ते बांध चांगले राहतील. आपल्या इथं पडणाऱ्या दवानं सुद्धा भूगर्भातला ओला हा खूप मोठ्या प्रमाणात टिकतो. ही साधी गोष्ट आहे, म्हणजे शेताची बांध बंदिस्ती, त्याच्यावर गवत, तुमची विहीर असेल तर त्या विहिरीपाशी विहिरीचं पुनर्भरण. हा, म्हणजे वाहून जाणारं पाणी हे विहिरीतच, विहिरीच्या अलीकडेच मुरवायचं, ज्याला आम्ही पुनर्भरण म्हणतो. हे जर मुरवलं तर आपल्या शेतकऱ्याला वेगळं काय करायची गरज नाही. आणि ह्यासाठी खर्च किती आहे असा, ह्यासाठी अतिशय कमी 2-2.5 हजार रुपये खर्च येतो. आणि त्याला सुद्धा सरकारी योजना आहे. बरं, शासनाचं त्याला 100% अनुदान आहे. तो बांध केलाय, त्या बांधावर परत झाडं लावायला शासन पैसे देतंय. 3 वर्ष पाणी घालायला त्याला पैसे देतंय. मग बांधावर आलेली तुझ्या आंब्याची झाडं, हा, तुझ्या मुलीचं शिक्षण करून जातील. ती मोठी झाली, समजा वटली, तोडलीस आणि विकलीस तर मुलीच्या लग्नाला उपयोगी पडतील. म्हणजे सगळं काही उपयोगाच आहे, फक्त तुला करायचंय का सांग. तुमच्या आमच्यासारख्या शिकलेल्या माणसाने डिग्रीची बिंडोळ कायम फक्त आपल्या कार्डवर न लिहिता, ह्या ज्ञानाचा, आपल्या बुद्धीचा वेगळा विचार करून गावांपर्यंत पोहोचणं आणि गावांना हे तंत्र समजून सांगणं.
आता तुम्ही मला सांगत होतात की आपल्याकडे उन्हाळ्यात सुद्धा पाणी राहतं जे पहिले सुकून जायचं, तर तुम्हाला काहीतरी गावागावांमध्ये जाता तेव्हा अनुभव येतात वेगवेगळे. ह्यामधले तर खूप म्हणजे अनुभव माझे इतके चांगले आहेत, ते अनुभवच मला वाटते की प्रेरणा देऊन जातात. तुम्ही एका गावामध्ये गेलो होतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, त्या पाझर तलावावर जे आजोबा बसले होते, त्या पाझर तलावात अतिशय कमी पाणी राहिलं होतं, पण ते जे पूर्वी जो बांधला होता तो दुरुस्त न केल्यामुळं खूप गळत होता. हा, पण त्याची आम्ही दुरुस्ती व्यवस्थित करून घेतली. त्या आजोबांना मी नमस्कार केला, म्हणलं बाबा कसं काय वाटतंय. म्हणले नाही डॉक्टर साहेब, खूपच बरं झालं म्हणले, ह्या तलावाचं तुम्ही काम मार्गी लावलं बघा. पूर्वी म्हणले ह्यात पाणी नसायचं, ह्या दिवसामध्ये आम्ही काही जनावर घेऊन यायचो ना इकडं, पण आता जनावरांना प्यायला थोडंफार पाणी इथं राहतंय आणि इथलं विहिरीचं पण पाणी ह्या तलावामुळे सगळं वाढलंय, त्यामुळे जनावरांना पाणी उपलब्ध असतंय. तुमच्यामुळे मात्र ही चांगली सुविधा झाली. माझं आयुष्य तर तुम्हाला लागू द्या, पण ह्या जनावरांचं सुद्धा आयुष्य तुम्हाला लागू द्या. कारुण्य म्हणजे तुम्ही म्हणालात की तिथे 70 वर लोकांना पोहणं येतं, पण त्याच्यानंतर मुलांना अनेक गाव आहेत अशी, अनेक गाव आहेत अशी, पण आता ह्या अनेक गावातल्या अनेक ह्या प्रयोगामुळे अनेक गावामध्ये पाणी उभं राहायला लागलंय आणि छोटी छोटी मुलं उड्या टाकताना बघायला मिळतात. म्हणजे त्यांची पाण्यामध्ये टाकलेली उडीच मला वाटते की मोठं आपलं स्विस बँकेतला अकाउंट. पण हे जे पाणी मुरवा आणि काही वर्षात तुम्ही सांगता जर प्रत्येकाने ही जर गोष्ट केली तर आपल्या देशातनं पाण्याचा जो टंचाईचा प्रश्न आहे तो कायमचा निघून सुद्धा जाऊ शकतो, हा तुमचा दावा आहे. हो, किती त्यांनी एक सुंदर प्रयोग केलेले आहेत आणि ते प्रयोग त्यांनी सक्सेसफुल करून दाखवलेले आहेत आपण बघतोय साताऱ्याच्या आजूबाजूला. आणि आता त्यांच्याकडे आमिर खानचं जे काही प्रोजेक्ट आहे, ती माणसं यांच्याकडे येऊन यांच्याशी जॉईन झालेली आहेत की आपण मिळून काम करून फक्त त्याला जोड पाहिजे बाकीच्या सगळ्या आपल्या लोकांची, की आपल्या शेतात येऊन आपल्या ठिकाणी येऊन ही माणसं खोदून तिथे ती पाणी अडवतील का. तुम्ही तुमचं तुमचं जर करा, प्रत्येकाने आपल्या आपल्या पुरती जरी केलं तरी मग ते देशाचंच काम झालं. तर त्याच्यावर आपण काय लोक प्रश्न विचारायचे कुणाला? नमस्कार सर, मी नितीन लोखंडे चंद्रपूर इथून आलोय. तुम्ही सांगितलं की झाडं लावण्यासाठी पण शेतकऱ्यांना अनुदान मिळतंय, बट बऱ्याच शेतकऱ्यांना हे माहिती नसतं, याची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कुठं जायला पाहिजे? खरं तर आपण ग्रामसभेला जात नाही, ही आपली मोठी चूक आहे आणि गेलं तर दंगाच करू. ग्रामसभेमध्ये हे सगळे विषय मांडले जातात आणि आपल्या गावातला जो ग्रामसेवक आहे तो मला वाटते की गाव विकासातला खूप महत्वाचा घटक आहे. आपल्या गावातला कृषी सहाय्यक हा गाव विकासातला खूप महत्वाचा घटक आहे. आपण गावात जर विचारलं लोकांना कोण ग्रामसेवक आहे, कोण कृषी सहाय्यक आहे, कोण तलाठी आहे, तर 50-60% लोकांना ह्याची माहिती नसते, 5% लोकांच्याकडे सुद्धा त्याचे नंबर नसतात. तर सरकारच्या ह्या सगळ्या योजना ह्या मंडळींना माहीत असतात आणि त्यांच्यापर्यंत जर तुम्ही गेलात, ग्रामसभेनं उपस्थित राहिल्या, तर नक्की सगळ्या तुम्हाला योजना कळतील. आधी त्यातनं आणखीन पुढचं, जर तुम्हाला थोडंसं ज्ञान असेल आणि इंटरनेट तुम्ही वापरू शकत असाल तर इंटरनेटवर जावा, सगळ्या शासनाच्या योजना अनुदानं आपल्या इंटरनेटवर प्रत्येक वेबसाईटवर बघायला मिळतात. सर नमस्कार, मी योगेश कोकणातून कणकवलीतून आलो. कोकणात खूपच पाऊस पडतो आणि तो पूर्ण पाणी वाहून समुद्रात मिळून जातं, तर तिकडे पाणी अडवण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो? म्हणजे कोकणामध्ये लॅटराईट नावाचा खडक आहे, तो खडक असा आहे की तो पाणी धरून ठेवत नाही, पण सगळीकडेच लॅटराईट आहे अशातला भाग नाहीये. तो एक आपण एक समज करून घेतलाय की कोकण म्हणजे लॅटराईट आणि पाणी अडतच नाही, पण जिथं पाणी अडण्यासारखे आहे म्हणजे त्याच्यासाठी भूगर्भशास्त्राचा एक अभ्यास होणं खूप गरजेची गोष्ट आहे. आणि गावनिहाय जर नियोजन आपण करू शकलो तर कोकणामध्ये शेततळी घेता आली, त्याला कागद टाकता आला, तर तो पाणी त्यामध्ये राहू शकतं. जिथं बंधारे बांधण्यासाठी किंवा लॅटराईट खडक नाही अशा ठिकाणी बंधारे बांधले, अशा ठिकाणी असे अनेक छोटे 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 उपाय आहेत की कोकणातलं पाणी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतील. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार, माझं नाव सौरभ पाटील. माझ्या गावात एक धरण आहे, त्यावेळेस बांधलं गेलं, मी खूप खुश होतो, पण आता मी नाराज आहे कारण माझ्या गावातलं जे काही सांडपाणी आहे ते त्या धरणात जमा होतो आणि त्या धरणाचं पाणी दूषित होत आहे, याच्यावर काही आपण केलं असेल कार्य? सांडपाण्यासाठी तुम्ही जर आता जर गेलात, तुम्ही तरुण दिसताय मला, इंटरनेटचा वापर करा आणि इंटरनेटच्या वापरात तुमच्या लक्षात येईल की नांदेड पॅटर्न शोषखड्डे नावाचे एक, म्हणजे शोषखड्डेच पण त्याला आता नाव दिलं गेलेलं आहे की नांदेड पॅटर्न शोषखड्डे. ते शोषखड्डे कसे काढायचे, म्हणजे घरातनं आलेलं पाणी आपल्या त्या शोषखड्ड्यामध्ये सोडलं जातं. ते शोषखड्डे काढण्याचं एक तंत्र आहे, म्हणजे खड्डा 4x4 खड्डा काढला जातो, त्याच्यामध्ये एक सिमेंटचं भांडं बसवलं जातं, त्या भांड्याला वरून 6 इंचावरती होल ठेवले जातात, त्या होलमधनं पाणी बाहेर येतं. 4 फुटाच्या खड्ड्यामध्ये आपण जे सिमेंटचं भांडं ठेवू त्याच्याकडेनं सगळे दगड टाकले जातात, मग पाणी कुठे येतं तर भांड्यात येतं आणि वरचे जे होल आहेत त्यातनं बाहेर पडतं आणि दगड असल्यामुळं त्या दगडातनंच मुरतं. असं जर अखंड गावास तुम्ही जर केलं हां तर तुमच्या त्या तलावापर्यंत पाणीच जाणार नाही, भूगर्भातच पाणी मुरेल. आणि जेव्हा पाणी जमिनीत मुरतं तेव्हा ते पाणी दूषित अजिबात करत नाही, 5-6 फुटाच्या पुढे बॅक्टेरिया त्याच्यामध्ये टिकत नाही.
त्यामुळे तुम्ही अखंड गावामध्ये हा प्रयोग करता येतोय का बघा, त्यासाठी सुद्धा सरकारची योजना आहे रोजगार हमी, त्याला देखील 2,000 रुपये अनुदान मिळतं, त्याला देखील 100% अनुदान आहे. खूपच उपयुक्त माहिती आहे, खरंच माहिती नव्हती लोकांना, जनरल लोकांना ह्या गोष्टी माहितीच नाहीये. मला असं वाटतं पेंटिंग झालेलं आहे सुंदरस. जग खूप सुंदर आहे, त्या जगातली माणसे त्याहून सुंदर आहे, ती वाचायला शिकूया, एकमेकाला जोडून देऊया, मग हे जग अजूनही खूप सुंदर होईल. या पेंटिंगवर त्यांची ही सही आणि हे सगळं बघून मला असं वाटते पेंटिंगचं मोल अजूनच वाढलंय, अनमोल झालंय, पण तरी सुद्धा आपण याचं मोल लावणार आहोत नेहमीप्रमाणे, कारण की ह्याच्यापासून जे पैसे आपल्या महाराष्ट्रातून येतील, जो जास्तीत जास्त किमतीला हे घेईल, ते पैसे आम्ही चांगल्या कामासाठी वापरणार आहोत, मातोश्री वृद्धाश्रमाला आम्ही हे दान करणार आहोत. प्रत्येक माणसाने दुसऱ्या माणसाला, म्हणजे मला म्हणायचं ईच वन टीच वन, या पद्धतीने समजा जर आपण ही गोष्ट समजावून सांगितली तर नक्कीच तो दिवस दूर नसेल की कुठल्याही गावामध्ये टँकर येणार नाही आणि प्रत्येक माणूस हा पाण्यामध्ये छानशी उडी घेण्यासाठी समर्थ असेल. मला असं वाटतं की आता आपण या छानशा वळणावर आणि तुमच्या विचारांवर इथे या एपिसोडला थांबूया आणि पुन्हा एकदा भेटू आपण दुसऱ्या एपिसोडला अशाच एका दुसऱ्या ग्रेट रिअल हिरोला घेऊन. तोपर्यंत माझा तुम्हाला नमस्कार, वंदे मातरम.